कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील एलकॉम इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं कायमस्वरूपी आणि जुन्या कंत्राटी कामगारांना कंपनीत कामावर हजर करून घेतलं नाही शिवाय नवीन कंत्राटी कामगारांना भरती केल्यानं आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत जुन्या कामगारांनी आज आंदोलन केलं चोवीस मार्च पासून देशात लॉकडाऊन जाहीर झाला सर्वच उद्योगधंदे बंद असल्यानं कागल पंचतारांकित वसाहतीमधील एल्कॉम इंटरनॅशनल कंपनीनं काम बंद ठेवलं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात शासनानं उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली त्यामुळे एलकॉम कंपनीतील कायम आणि जुने कंत्राटी कामगार कंपनीत आले पण कंपनी व्यवस्थापनानं या कर्मचाऱ्यांना गेटच्या बाहेरच रोखून धरलं शिवाय नवीन भरती करून घेतलेल्या कंत्राटी कामगारांच्या सहाय्यानं कंपनी सुरू केली कंपनी व्यवस्थापनानं कोणतीही पूर्वसूचना न देता आडमुठी भूमिका घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत कामगारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला यापूर्वी आपल्या हक्कासाठी काही कामगारांनी नवी संघटना स्थापन केली होती त्याचा राग धरून कंपनी व्यवस्थापनानं कायमस्वरूपी आणि जुन्या कंत्राटी कामगारांना हजर करून घेतलेलं नाही असं कामगारांचं म्हणणं आहे यावेळी सनी गवळी बाजीराव कटकोळे मुनवर शहा मुल्ला किरण सणगर सरिता पाटील आशा कांबळे पवन देवारडे सचिन कांबळे यांच्यासह कामगार उपस्थित होते